चंदगढ़ तालुका पत्रकार संघ संचलित सीएल न्यूज या लोकप्रिय चैनल लाइक करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। महाराष्ट्राचे आराध्य देवता छत्रपती शिवाजी महाराजांना मी सगळ्यात पहिले नमन करतो। आज इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती खाली त्यांच्या छत्रछाया खाली आज माझा सन्मानाबद्दल मी ग्राम पंचायत सर्व सदस्य माननीय सरपंच महोदय व आजी माजी सैनिक संघटन कालकुंद्री व कुदनूर व सर्व समोर आलेली मंडळी ला मी मनापासून नमस्कार करतो व त्यांचे आभार व्यक्त करतो की आज तुम्ही माझा इकडे सत्कार समारोह पूर्ण केलाय। मला खूप आनंद होत आहे। जसे सगळे म्हणले की कालकुंद्री गाव हे एक वर्चस्व आहे, एक जिल्हा आपल्या जिल्ह्यामध्ये व आपल्या तालुक्यामध्ये हे नवरत्नांचं गाव आहे। इकडे आपण ऑफिसर्स क्लास वन ऑफिसर्स बनवायसाठी आपण अग्रसर आहे। इकडे IAS ऑफिसर्स, IPS ऑफिसर्स, रेंजर्स व सर्व लोक इकडून गेलेले आहेत आणि यावेळेस मला खूप आनंद होत आहे की आज या गावाचा मी आज चिरंजीव भारतीय सेनेमध्ये ऑफिसरच्या पदवर आज लागलेलो आहे। मला खूप आनंद होत आहे आणि ह्याच्यात खूप मोठा माझा रोल माझ्या पेरेंट्सचा आहे, माझ्या मम्मी पप्पांचा आहे। जसे की म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात जिजाऊचा सगळ्यात मोठा हात होता, तसंच माझ्या आईचा अंजना जोशींचा खूप मोठा हात होता। ते कॉन्स्टंट सोर्स ऑफ मोटिवेशन होते ह्या माझ्या प्रिपरेशनच्या ह्याच्यात। आणि माझे पप्पा, माझे काका, माझ्या मावशी, माझी आजी, माझे मामा सर्व इथे उपस्थित आहेत। त्यांना पण मनापासून धन्यवाद की आज ते उपस्थित आहेत ह्या इम्पॉर्टंट दिवसासाठी इकडे। जसं आपण म्हणतो की कुठल्या पण माणसाला तसं बघितलं तर 24 तास असतात, दर माणसाकडे आयुष्यामध्ये दर दिवसामध्ये 24 तास असतात। एक सक्सेसफुल पर्सन जो माणूस काहीतरी बनतो आपल्या आयुष्यात आणि जो माणूस आपल्या आयुष्यात एवढं मोठं काय बनवू शकत त्याच्यात एकच अंतर असतो की आपले तो दिवसाचे 24 तास कसे युटिलाइज करतो यामुळे त्याचं कळतं की पुढच्या 1-2 वर्षामध्ये तो काय बनणार आहे। आणि हेच मला म्हणायचंय की आजची तरुण मंडळीला की आजपासून हे निश्चय करा की मी आपल्या टाइमला आपल्या प्रेझेंटला खूप चांगल्यापैकी युटिलाइज करणार, हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि दुसरं म्हणजे आपण कसं आपण सर्वसामान्य व्यक्ती आहे, आपण काय कुठली करोडपती वगैरे आपले जे बिझनेस नाही आहेत आपले ना आपले एवढे जागा आहेत। द ओनली थिंग विच कॅन टेक अस फॉरवर्ड, द ओनली थिंग फक्त हीच गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना, ती आहे एज्युकेशन, अभ्यास। तरुण मंडळीला माझं हे म्हणणं आहे की अभ्यासावर खूप जास्त काळ द्या, हीच गोष्ट आहे फक्त जी आपल्याला सर्वसामान्यापासून एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट हाईट्सवर UPSC सारख्या परीक्षाद्वारा आपल्याला सर्वसामान्य मुलगा मी होतो थोड्या दिवसा पहिलं आणि आज मी क्लास वन ऑफिसर झालोय माझ्या अभ्यासामुळे झालोय। हेच मला विनंती आहे सगळ्यांना की आपला टाइम जो काही तुमच्याकडे आहे प्लस खूप मोठं एम बघा लाईफमध्ये। हे दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट मी सांगावी लागणार आहे आयुष्यामध्ये, जसं आपल्याला माहिती आहे आपले प्रेसिडेंट APJ अब्दुल कलाम होते, त्यांचे पेरेंट्स मछुआरे होते, मछुआऱ्यांची मुलगा होतो तो। त्या माणसाने एक लक्ष्य बघितलं, त्याच्याकडे अभ्यासाला पैसे नव्हते, तो सर्वसामान्य स्कूलला जायचा, त्याच्याकडे कुठला संसाधन नव्हता, पण त्या माणसाकडे एक लक्ष होतं, एक विजन होतं की हा हे लोक हे करू शकतात तर मी का नाही करू शकत। या लक्ष्यापासून तो माणूस गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये शिकला, त्या गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये उत्तीर्ण होऊन तो पुढे जाऊन चांगल्या ह्याच्यात त्यांनी इंजिनिअरिंग MTech वर करून ते DRDOचे हेड झाले आणि तिथून मग ते प्रेसिडेंट झाले। हे असे अनेक आपल्याकडे एक्झाम्पल्स आहेत आपल्या देशामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या गावापासून इतके सारे ऑफिसर्स गेले, हे सगळे आपले एक्झाम्पल्स आहेत की कसं सर्वसामान्य माणूस अभ्यास व मेहनत करून पुढे जाऊ शकतो। मला माझं एक कोर्समेट आहे लेफ्टनंट योगेश मलिक, तो हरियाणाचा आहे, त्याचं पण मला एक्झाम्पल द्यायचं आहे। तो सर्वसामान्य बॅकग्राऊंडचा होता, त्याची मम्मी डेली लेबरर होती, त्यांची जमीन नव्हती काही आपल्या हरियाणा गावामध्ये, त्याचे पप्पा पण होते। तो 12वीनंतर भरतीसाठी गेला होता, सर्वसामान्य आर्मी रॅलीच्या भरतीसाठी गेला होता, तिकडे तो भरतीमध्ये सिलेक्ट झाला। आणि तेव्हा त्याला हे पण कळालं की अशी ऑफिसरची पण एंट्री असती की आपण ऑफिसर एंट्रीद्वारा पण आपण भरतीपासून मोठा उच्च पद आपण भेटू शकतो। पण त्या मुलाने हे केलं की सगळे भरतीला जात आहेत पण का नाही मी ऑफिसर बनू शकत, हे त्यांनी आपल्या मनामध्ये विश्वास आणला
की मी ऑफिसर बनून राहणार आणि त्यामुळे त्याने मॅथमॅटिक्सची डिग्री दिल्ली युनिव्हर्सिटी पासून केली आणि त्यानंतर तो आज माझ्याबरोबर पास आउट झालाय. तेच मी म्हणतोय की आयुष्यात खूप मोठं लक्ष बघा, खूप मोठं विजन करा आणि त्या विजनला मोठं करायसाठी आणि पूर्ण करायसाठी खूप जास्त एफर्ट्स घ्या. कारण की हे म्हणतो ना आपण यज्ञ मध्ये कसं आहुती द्यावी लागते तसंच आयुष्यामध्ये काही पण तुम्हाला मोठं करायचं आहे तर तुम्हाला सॅक्रिफाइसेस या आहुती द्यावीच लागणार आहे, तेव्हा जाऊन तो माणूस मोठा होऊ शकतो. आज मला माहिती आहे जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा माझे फ्रेंड्स बाहेर फिरायला जायचे विकेंड्सला, विकेंड संडे सॅटर्डेला सुट्टी असायची शाळेला, तर ते फिरायला जायचे, ते इकडे तिकडे गप्पा वगैरे मारायचे. त्यावेळेस मी लगेच घरी येऊन अभ्यासावर द्यायचो, तेव्हा ते माझे टिंगल करायचे की जोशी काय करतायस तू, अभ्यास काय एवढं करतायस, घे जरा फिर वगैरे. पण हे डिस्ट्रॅक्शन मला पुढे नाही घेऊन जाणार. आणि आज मी हे गौरवाने म्हणतो की आज त्यामुळे त्यावेळेस मी अभ्यास केला, त्यावेळेस मी त्या टाइमला इम्पॉर्टंट टाइमला चांगल्यापैकी युटिलाइज केला, त्यामुळे आज मी लेफ्टनंट झालो आहे. आणि ह्याच्यात माझ्या मम्मी पप्पांचा, माझ्या पूर्ण फॅमिलीचा, माझ्या दिदींचा खूप मोठा रोल आहे. माझ्या स्कूलचा केंद्रीय विद्यालय DIT गिरीनगर ज्याच्यापासून मी आपली कम्प्लीट केली आहे एज्युकेशन, खूप मोठा रोल आहे. आणि हे यश व्यक्तिमत्व नसतं, एकटा व्यक्ती घेऊ नाही शकत असं यश, ह्याच्या मागे त्यांचे पेरेंट्स, त्यांचे टीचर्स, त्यांचे फ्रेंड्स ह्याचं योगदान असतं. आणि मी खूप लकी आहे, तसं बघितलं तर खूप लकी आहे की मला असे लोक माझ्या मला भेटण्याचे ज्यांनी मला गाईड केलं आणि आज मी त्यांच्या कांद्यावर त्यांचा सपोर्ट घेऊन आज मी जे काय आहे त्यांच्यामुळे झालो. आणि परत एकदा मनापासून धन्यवाद सर्व संघटनांना व सगळ्या सदस्यांना माझा यो कार्यक्रम करण्याबाबत. प्रिपरेशन जर्नी बद्दल बोललं तर मी थोडं बॅकग्राऊंड माझ्या एज्युकेशन पासून अर्ली डेज पासून देतो, माझ्या बालपणापासून देतो. माझे पप्पा आर्मी मध्ये होते, पप्पा ऍज अ सिपाही माझे रिटायर झाले, ते ENE मध्ये होते पप्पा. आणि त्यानंतर ते रिटायर झाल्यानंतर डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही DIT खडकवासला पुण्यामध्ये जागा आहे, ती इन्स्टिट्यूट आहे, तिकडे ती DRDOला अफिलिएटेड आहे, ती तिकडे ते डिफेन्स सिव्हिलियन डिफेन्स सिव्हिलियन त्यांनी स्टार्ट केलं. तिकडेच माझं बालपण गेलं DIT मध्ये. मी फर्स्ट टू ट्वेल्थ केंद्रीय विद्यालय DIT गिरीनगर मध्ये माझं मी एज्युकेशन केलं, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी मध्ये. आणि क्लास सिक्स मध्ये मी ऑफिसर्स बद्दल, तिथं बास्केटबॉलचे कोर्ट होते, खूप सारे क्रीडाचे ग्राउंड होते, तिथे ऑफिसर्स वगैरे खेळायला यायचे, मेजर लेफ्टनंट कर्नल कर्नल हे सगळे ऑफिसर्स यायचे. आणि मी त्याबरोबर त्यांच्याबरोबर खेळायचो आणि त्यांना मी बघायचो की त्यांचं कसं, त्यांचं कंडक्ट कसं यायचं, ते कसे बोलायचे, त्यांची पर्सनॅलिटी, ही पर्सनॅलिटी त्यांची बघून, त्यांच्या युनिफॉर्मवर बघून मला खूप जास्त इन्स्पायरिंग वाटली. खूप लहान वयामध्ये क्लास फिफ्थ सिक्स मध्येच मला वाटलं की हा बनायचंय तर मला ऑफिसर बनायचंय. आणि ऑफिसर्सचे मुलं पण होते माझ्याबरोबर जे माझ्या स्कूलमध्ये होते, मी त्यांच्या घरी वगैरे जायचो तर मला फील व्हायचं की असं काय डिफरन्स आहे की ह्यांचे पप्पा आणि माझ्या पप्पांमध्ये की एवढा हिंडला, ह्यांची घरं डिफरंट आहे, त्याला रिस्पेक्ट डिफरंट भेटतोय. आणि तेच मला गोष्ट माझ्या हृदयामध्ये राहिली की मला आता ऑफिसर बनवूनच राहायचंय. आणि राईट फ्रॉम क्लास सिक्स क्लास सहावी पासून माझ्या जे अॅन्युअल रिपोर्ट कार्ड असतात ते असतात ना, जे लास्ट मध्ये तुम्हाला अॅन्युअल रिपोर्ट कार्ड देते किती मार्क्स भेटले तुम्हाला, क्लास सिक्स मध्ये पासून माझ्या अॅन्युअल रिपोर्ट कार्डच्या मागे माय गोल इंडियन आर्मी ऑफिसर हेच लिहिलेलं होतं. आणि आज मला खूप अभिमान होतो आणि खूप प्राऊड फील करतोय की मी जे 55 मध्ये मी जे म्हणजे बालपणामध्ये मी जे विचार केला होता ते मी आज पूर्ण केलेलं आहे. तसंच माझं एज्युकेशन झालं क्लास 12 पर्यंत, तर सगळ्यात पहिलं अपॉर्च्युनिटी भेटली आजच्या जे पण यंग आहे, यंग ब्लड आहे इकडे, यंग ब्लड जे पण इकडे आहे, तरुण मंडळी आहे, त्यांना मी सांगतो जे 11वी 10वी 9वी 10वी 11वी 12वीला आहेत, भारतीय गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये सगळ्यात पहिली संधी क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये बनायची सगळ्यात पहिली भेटती ती आहे 12th नंतर 10+2 नंतर. ती त्याला एक्झामला म्हणतात नॅशनल डिफेन्स अकॅडमी, UPSC नॅशनल डिफेन्स अकॅडमीची एक्झामिनेशन असती, ती वर्षात दोनदा कंडक्ट केली जाते. त्याच्यात मॅथमॅटिक्स, सोशल सायन्स, सायन्सचा सगळा ओव्हरऑल पोर्शन येतो. त्यानंतर वर्ल्ड लेवलला इंडिया लेवलची वन ऑफ द टफेस्ट इंटरव्ह्यू, त्याला सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड SSB इंटरव्ह्यू म्हणतात, ते SSB इंटरव्ह्यू तुम्हाला द्यावी लागती. SSB इंटरव्ह्यूचं वैशिष्ट्य असं आहे की ती एकमेव इंटरव्ह्यू आहे पूर्ण भारतामध्ये गव्हर्नमेंटमध्ये जे ऑफिसर बनण्यासाठी इंटरव्ह्यू आहे, जी 5 दिवस चालती आणि ती सिव्हिल सर्व्हिसेस ज्या की IAS IFS आणि IPS आहेत त्याच्यापेक्षा पण टफ इंटरव्ह्यू मानली जाते. ती इंटरव्ह्यू होती तुमची 5 दिवसाची. त्या 5 दिवसाच्या इंटरव्ह्यूला क्वालिफाय केल्यानंतर
तुम्हाला मेडिकल स्क्रीनिंगला द्यावं लागतं, तुम्हाला मेडिकल टेस्ट होतात, तुमचे हाईट वेट, तुमचे भरपूर सारे एक्सरेज होतात, तुमचे अल्ट्रासॉनिक ब्लड टेस्ट हे सगळे होतात, तुम्हाला बघायसाठी की तुम्ही मेडिकली फिट आहे का नाही सेनामध्ये सेवा द्यायसाठी. आणि ती आपली मेडिकल झाल्यानंतर एक ऑल इंडिया मेरिट लिस्ट बनती आणि त्या मेरिट लिस्टमध्ये टोटल जेवढे पण सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत ज्यांनी एक्झाम काढली आहे, इंटरव्ह्यू काढली आहे, ते मेडिकली फिट आहेत, त्या मुलांची एक लिस्ट बनती मेरिट लिस्ट. त्या मेरिट लिस्टच्या डिपेंडिंग ऑन दॅट मेरिट लिस्ट किती पोरं त्याच्यात रेकमेंडेड आहेत आणि त्यावर्षी कोर्समध्ये किती वेकन्सी काढले त्या वेकन्सीच्या हिसाबने तुमचं सिलेक्शन होतं आणि तुम्हाला जॉईनिंग लेटर येतं. अजून एक महत्वाची गोष्ट ही आहे की या सिलेक्शन सिस्टममध्ये रिझर्वेशन नाही. तर हे खूपच मेरिटोरियस ऑर्गनायझेशन आहे, खूपच मेरिटोरियस सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये ज्याच्यात जी एबिलिटी आहे ती तुम्ही दाखवा आणि तुमच्यात असलं आणि तुमचे जास्त मार्क्स असले तर तुम्हाला जॉईनिंग लेटर येतं. ही खात्री आहे आणि ही विशिष्ट आहे भारतीय सेनेची की इकडे रिझर्वेशन सिस्टम नाही आहे. त्या नॅशनल डिफेन्स, जसं मी म्हणलं की माझं ट्वेल्थ झालं, ट्वेल्थ झाल्यानंतर जसं की मी 6वीपासून माझं एम होतं की मला नॅशनल डिफेन्स अकॅडमी करायचं आहे, तर मी नॅशनल डिफेन्स अकॅडमी एनडीए 142 कोर्ससाठी माझा ऑल इंडिया रँक 425 आला होता, 520 कॅन्डिडेट्स रेकमेंड झाले होते आणि मी फक्त नॅशनल डिफेन्स अकॅडमीसाठी आर्मीसाठी, जसं की ट्राय सर्व्हिसेस अकॅडमी होती, फक्त मी आर्मीसाठी दिला होता कारण की मी आर्मी पप्पा पण आर्मीमध्ये होते आणि मला आर्मीवर बरंच कल होता माझा, तर मी तिथे रेकमेंड झालो होतो आणि मी सगळे टेस्ट क्लिअर केले होते. पण अनफॉर्च्युनेटली 417 रँकला आर्मीच्या वेकन्सीज क्लोज झाल्या होत्या, आम्हाला 520 रँक होता, 525 रँक होता त्यावेळेस. आणि असं बघितलं तर मी तुम्हाला ही गोष्ट का सांगतो का की ही खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे, का की ह्यामुळे तुम्हाला कळेल की माणूस खालचा वर कसा जाऊ शकतो हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या जी मेन बिल्डिंग आहे सुदान ब्लॉक तो दिसायचा. मी नॅशनल डिफेन्स अकॅडमीला भरपूरदा गेलो होतो, मग जेव्हा मला कळलं की माझं नॅशनल डिफेन्स अकॅडमीला माझा जॉईन लेटर आला नाही आहे आणि माझ्या नंतरची मुलं जी नेव्ही एअरफोर्ससाठी रेकमेंड झाले होते त्यांनी जॉईन केलं, जे 520 जो लास्ट कॅन्डिडेट होता तो एअरफोर्ससाठी फ्लाईट फिट होता, त्यांनी एअरफोर्स जॉईन केलं, हे मला कळल्यानंतर मला खूप दुःख झाला होता. का की कसं होतं की 417 रँक वाल्याचे मार्क्स होते रिटर्न प्लस एसएसबी इंटरव्ह्यूचे मार्क्स होते 740 आणि मला मार्क होते 737, फक्त तीन मार्क म्हणजे एक एमसीक्यूला 4 मार्क असतात एनडीएच्या एक्झाममध्ये, त्यामुळे माझं राहिलं होतं. तर मला खूप धक्का बसला होता त्यावेळेस आणि मी 12वीनंतर मी काहीच सोचलं नव्हतं की विचार नाही केला होता की पुढे काय करू. पण त्यानंतर मी इंजिनिअरिंग घेतली, सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग कोंडवा ही एसपीपीयूला एफिलिएटेड कॉलेज आहे, तिथून मी इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्समध्ये कम्प्लीट केली. आणि तेव्हापासूनच माझा गोल होता की आता एनडीए माझा झाला नाही आहे तर मी आता युपीएससी सीडीएस जी 12वीनंतर जे ग्रॅज्युएशन करून मुलांना जे एनडीएमध्ये ज्यांचं होऊ नाही शिकलं त्यांच्यासाठी दुसरा मौका असतो ती आहे युपीएससी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन. युपीएससी कंडक्ट करते, वर्षाला दोनदा कंडक्ट करते, ते ग्रॅज्युएशन फक्त त्याची रिक्वायरमेंट आहे. ती एक्झाम मी दिली आणि त्या एक्झाममध्ये माझा ऑल इंडिया रँक 69 आला होता आणि तिथून मी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमध्ये मी गेलो होतो ट्रेनिंगसाठी इंडियन आर्मीसाठी आणि मी आज तिकडून झालो. अभ्यासाचं म्हणलं तर आता मी प्रिपरेशनचे सोर्सेस म्हणले तर मला गायडन्स भरपूर होतं, का की मी तिकडे डिफेन्स बॅकग्राऊंडमध्ये होतो आणि वरून तिकडे मी कॅन्टोनमेंटमध्ये राहत होतो तर माझं बोलणं चाललं ऑफिसर्स बरोबर होतंच होतं तिकडे आणि त्यांनी जे काय मला मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन मला खूप जास्त इंटरव्ह्यूसाठी खूप जास्त हेल्प करायचं इंटरव्ह्यूसाठी. आणि त्याच्यानंतर एक्झामिनेशन बाबत तर मी हे म्हणेन की आजच्या जगामध्ये टेक्नॉलॉजी जे आपल्या हातामध्ये एक स्मार्टफोन आहे, एक लॅपटॉप आहे, एक युट्यूब सारखे आपले वेबसाईट्स आहे, त्या वेबसाईट्सचा मी उपयोग करून मी कुठली कोचिंग नाही लावली होती, मी त्या वेबसाईट्सचा उपयोग केला, फ्री ऑफ कॉस्ट मी अभ्यास केला एक्झामसाठी आणि युट्यूबमध्ये खूप सारे टीचर्स आहेत, जे काय कन्सेप्ट असतील ते युट्यूबवर इंटरनेटवर अव्हेलेबल आहेत, त्या युट्यूबवर सोर्सेसचा मी हवाला घेऊन मी अभ्यास केला आणि त्या एक्झाममध्ये मी उत्तीर्ण झालो. हे इम्पॉर्टंट आहे की आजच्या जगामध्ये आपण बघतो आपल्या पप्पांच्या वगैरेच्या टाईमला ते म्हणतात की त्यावेळेस गायडन्स नव्हतं आणि रिसोर्सेस नव्हते, बुक्स नव्हते, साधं एक न्यूजपेपर घेऊन यायसाठी त्यांना कोवाड किंवा बेळगाव सारख्या जागेवर जावं लागायचं, हे गायडन्सची कमी होती. पण आजच्या जगामध्ये एक स्मार्टफोन आहे आपल्याकडं, ते स्मार्टफोनद्वारे आपण पूर्ण जगात जी काय माहिती आहे आपण काढू शकतो. मला हेच आजच्या तरुण मंडळीला खूप कळकळीची विनंती आहे
की प्लीज अपने जे का स्मार्टफोन्स है जी का टेक्नोलॉजी है तेजा गैरवापर न यूज करता त्याला यूट्यूब वर अभ्यासासाठी तुम्ही काम करा आणि मी लिहून देतो की तुम्ही जर अभ्यासासाठी केलं त्याला 100% तुमचा सक्सेस होणार म्हणजे होणार. जस्ट बी प्रिपेअर्ड फॉर हार्ड वर्क, बर्न दी मिडनाईट ऑइल. आणि आज मी हिंदीचं एक हे बनून मी संपवतो, एक मुहावरा, जहां तेज हवाओं का आना जाना है, जहां तेज हवाओं का आना जाना है, पर लल्ला मुझे दिया वही में जलाना है, बस मुझे करना है तो करना है. जी जिद बाळगा आणि तुम्ही आयुष्यात काही सुद्धा करू शकता है ही मी तुम्हाला विश्वास देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जी पद आहे लेफ्टनंट नंतर कॅप्टन, कॅप्टन नंतर मेजर, मेजर नंतर कर्नल, कॅप्टन कर्नल, लेफ्ट कर्नल, ब्रिगेडियर, जनरल. मला तरी वाटतंय या प्रवासामध्ये योगेशनं खूप मेहनत घ्यावी आणि जनरल पद खेचून आणावं कालकुंडी गावामध्ये, हे एवढं मला वाटतंय माझी अपेक्षा. आणि शुभमचं इथून पुढचं आयुष्य फार वेगळं आहे. सर्वसाधारण माणूस नाही आहे, तू गॅजेटेड ए ऑफिसर आहे, क्लास वन ऑफिसर आहे आणि इंडियन आर्मीमध्ये अधिकारी म्हणून पाय ठेवणं हे एवढं सोपं नाही आहे. 1000 मुलगा त्याच्यात सिलेक्ट होतोय, 1000 एक एक वेळेला 1000 वॉशआउट होतात. कारण त्या ठिकाणी मी 2 पाय ठेवून मी परत आलेलो आहे. माझ्या नशिबात ते नव्हतं म्हणण्यापेक्षा मी माझी तेवढी तयारी नव्हती, पण शुभमने करून दाखवलं. त्याबद्दल मी शुभमला खूप खूप धन्यवाद देतो आणि त्याच्या पुढच्या भविष्याची वाटचाल चांगली व्हावी, खूप मोठं प्रमोशन घ्यावं, पुतूर कारकुंदीचंच काय पण आपल्या पूर्ण तालुक्याचं नाव मोठं करावं, मी अशी मी त्याच्याकडून अपेक्षा करतो. आणि 2 मला बोलायला दिल्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद मानतो. त्यानंतर